नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास बिलबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबॉक सह्याद्री म्हणजेच एबी ब्लॉग. तर आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेल्या किल्ले विसापूर या किल्ल्याची भ्रमंती करणार असून त्याची याच भागात संपूर्ण ऐतिहासिक माहिती देखील घेणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. विसापूर आणि लोहगड या दुर्गजोडीवर जाण्यासाठी आपल्याला पुणे मुंबई हायवेवरील मळवली या गावी जावे लागते. लेफ्ट टर्न घेतल्यास आपल्याला भाजे या गावाकडे जावे लागते. येथून आपल्याला रेल्वे क्रॉस करून पुढे जावे लागते आणि खरंच आपण भाजे गावात पोहोचतो. भाजे गाव म्हणजे भाजे लेण्यांमुळे फेमस असलेलं गाव. त्याच घाट रस्त्याने आपण वरती गेलो की लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मधोमध असणाऱ्या गायमुख खिंडीत येऊन पोहोचतो. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहोत विसापूर या किल्ल्याच्या भ्रमंतीला. समुद्रसपाटीपासून 3500 फुटावर वसलेला हा लोहगड किल्ल्याच्या बाजूचा विसापूर किल्ला. विसापूर किल्ल्याला इतिहासात तसे फार मानाचे स्थान आहे, कारण की लोहगड या किल्ल्याचा पाठीराखा म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. विसापूर किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला मळवली, त्याच्यानंतर भाजे, अर्थातच मळवली हे पुणे मुंबई हायवेवरील एक प्रचलित ठिकाण असून त्याच्यानंतर भाजे आणि त्यानंतर गाडी रस्त्याने शेवटपर्यंत डांबरी रस्ता आहे. थोडंसंच अंतर गायमुख खिंडीकडे आपण पोहोचल्यानंतर त्या गायमुख खिंडीच्या डाव्या हाताला विसापूर आणि उजव्या हाताला लोहगड अशी किल्ल्यांची रचना असून गायमुख खिंड जिथे सुरू होते तेथून आपल्याला मातीचा रस्ता लागतो. आपण आपली वाहने सावकाश आखीत आणायची आणि त्याच्यानंतर विसापुराकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर येऊन थांबायचे. तसं पाहायला गेलं तर फार पाणी वाहणारा असा हा धबधब्याचा रस्ता असून त्यावरनं मार्गक्रमण करत करत आपण विसापूर किल्ल्यावरती पोहोचू शकतो. चला तर मग बघूयात विसापूर किल्ला. विसापूर हा किल्ला तसे पाहता आपण सगळ्या ऋतूत भेट देऊ शकतो, पण मान्सूनमध्ये येथे भेट देणं म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची अनुभूती घेण्यासारखे, स्वर्गानुभूती म्हणली तरी चालेल. मिनिटाची पण अशी खडी चढाई चढून आपण विसापुराच्या या मध्यवर्ती एरियात थांबतो. आल्या आल्या आपल्याला दोन गुहा आणि पडलेल्या काही वास्तू आपलं स्वागत करतात. मित्रांनो, विसापूर किल्ल्याचं अजून एक प्रमुख बलस्थान म्हणजे ह्या किल्ल्याला लाभलेलं एक विस्तृत पठार. आपण पाहू शकतो इथे अत्यंत असं मोठं असं पठार आहे. हे माझे मित्र, तर लखनजी तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय आम्हाला सांगा. मला इथे येऊन खूप मस्त वाटतंय आणि वातावरणही खूप छान आहे. जय भवानी जय शिवराय. Thank you.
एक सलग तटबंदी आणि गडावर आढळणारी भरघोस अशी पाण्याची टाकी हे या विसापूर किल्ल्याची प्रमुख खासियत म्हणायला पाहिजे. संपूर्ण भ्रमंतीत आपल्याला बऱ्याच ठिकाणी तटबंदी आढळते. अत्यंत शाबूत अवस्थेत असणारी तटबंदी पाहून आपल्याला अगदी छान वाटते. प्रत्येक किल्ल्यावर अशी तटबंदी असावी अशी आपली इच्छा होते. आता आपण गडाच्या एक प्रमुख वास्तू किंवा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना असणाऱ्या प्रभू श्री हनुमानाच्या मूर्तीकडे चाललेलो आहोत. विसापूर किल्ल्याची एक वेगळ्याच पद्धतीची ओळख असणारा हा हनुमंताचा संपूर्ण काळा पाषाण आपण नक्कीच पाहिलं हरवून जातो. तर विसापूर किल्ल्यावरील हे असं म्हणता येईल की छप्परवाजा अशी इमारत म्हणजे दारुगोळा कोठारा असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. विसापूर किल्ल्यावर आपल्याला हे शुष्क पडलेले पाण्याचे टाके किंवा तलाव खूप दिसतात. पावसाळ्यात येते हे पूर्णपणे भरून जातात. विसापूर किल्ल्यावर तसे पाहता 30 ते 40 तलाव असण्यास हरकत नाही आहे. गडाचा हा प्रमुख पायरी मार्ग आणि बाजूला असणाऱ्या गडावरील हनुमंताचे दुसरे शिल्प आणि तसेच बाजूला दोन निसर्गनिर्मित गुहा हे किल्ल्याच्या या भागातील एक विशेषच म्हणावे लागेल.
महाराष्ट्रातील किंवा मराठ्यांनी स्थापलेल्या किंवा हिंदूंच्या प्रत्येक किल्ल्यावर गडाचा अधिष्ठाता देव प्रभू श्री शिवशंकर, प्रत्येक गडावर एक मंदिर किंवा शिवलिंग असतं. त्या विसापूर किल्ल्यावर देखील शंभू महादेवाचं मंदिर किंवा शिवलिंग आहे, ते आपण निश्चितपणे पाहायला जाऊयात. आणि या शंभू महादेवासमोर जाऊन नक्की एक आरोही ठोकूयात. हर हर महादेव. भव्य दिव्य असा एकटा असणारा हा बुरुज पाहिल्यावर एक भर भक्कम मावळा या गडाची राखण करतोय असं आपल्याला वाटलं असून राहत नाही. १६६६ मिर्झाराजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेला, पण नंतर हाच किल्ला लोहगडासोबत 1670 साली परत एकदा मराठ्यांच्या स्वराज्यात सामील झाला. पण नंतर तो मराठे मुघल इंग्रज असं करत करत शेवटी 1818 इंग्रजांच्या ताब्यात जाऊन नंतर स्वतंत्र भारतात आला. तरी देखील आज देखील या किल्ल्याला खूप अशी चांगली वास्तूंची ठेव असून आपण ती पाहायला नक्की यावे. विसापूर किल्ल्यावर असंख्य असे तलाव किंवा पाण्याची टाकी आपल्याला पाहायला येतात. त्यातील काही शुष्क आहेत तर काही पाण्याने भरलेले आहेत. आणि निश्चितपणे याचा जो उपसा ठेवला किंवा याचा जो वापर ठेवला या पाण्याचा, ते सगळे तलाव पुन्हा एकदा पुनर्जीवित होते. विसापूर किल्ल्याच्या सर्वात प्रशस्त सर्वात मोठ्या अशा या तलावाजवळ आलो. आता पाहिलं तर आपण एक साधारण पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे मान्सूनची, आणि त्यामध्ये हा आत्ता भरलेला इतका तलाव आपण पाहू शकतो. म्हणजे ऐन पावसाळ्याच्या मोसमात हा किती भरलेला तलाव असेल याचा आपण विचार करू शकतो. आणि निश्चितपणे विसापूर किल्ल्यावर इतिहास काळात किंवा गडाच्या राबत्याच्या काळात बिलकुलही पाण्याची टंचाई जाणवत नसेल याची खात्री आपल्याला गडावरील ही सगळी पाण्याची टाकी आणि त्यातल्या त्यात हा भव्य तलाव पाहिल्यावर मिळू शकते. हा विसापूर किल्ल्याचा व्लॉग आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. सबस्क्राईब करा आमचा चॅनल मायबाप सह्याद्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.